आजीचा हाथी जादू। नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। मकर संक्रांत जवळ येत चालले, मग तिळगुळ तर व्हायलाच हवे। आणि तसंही थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गुळ खाण्याचं एक विशेष महत्त्व असतं। थंड वातावरणापासून आपल्या शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तिळगुळ खाल्ले जातात। मग चला तर आपण पाहूया घरात असलेल्या साहित्यामध्ये कसे तिळगुळ करता येतील। तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत तीळ, अर्धा किलो तीळ घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथे दोन वाट्या सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे शेंगदाणे घेतले, तुम्ही पाहू शकता आपण भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्या वाटीमध्ये घेतलेलं आहे वेलची जायफळ पावडर आणि अर्धा किलो गुळ घेतले आहे। आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहे तूप। तिळगुळ करायला घेताना आपण आता कढई ठेवलेली आहे। सर्वात आधी ना आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ ना आपल्याला जास्त वेळ नाही असे भाजायचे, एक लाईटली गोल्डन कलर आला पाहिजे। तेवढं आला ना कलर की आपले तीळ भाजून झालेले असतील। एकच दक्षता घ्यायची आहे की तीळ ना आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचे आहेत, नाहीतर ते ना खाली लागू शकतात। तुम्ही पाहू शकता आपला ना लाईटली चेंज होत चाललेला आहे कलर। आपल्याला अजून एक थोडा वेळ 5 मिनिटं भाजत राहायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला ना आता कलर चेंज झालेला दिसतच असेल। आपण ना सतत 10 मिनिटं ते भाजत राहिलेलो होतो, तर बघा कलर पण चेंज झालेला आहे। आता आपले तीळ ना भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। आता ना तीळ आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत। आता आपण ना सुकं खोबरं भाजून घेऊया। हे दोन वाट्या आपण किसून घेतलेलं होतं, बरं का? तर तुमची तिळाची जशी क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही सुकं खोबरं घ्या। आता हे पण छान असं खरपूस थोडं गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपलं ना आता खोबरं पण छान खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता आपण काय करूया, हे बाजूला काढून ठेवूया आणि आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया। गुळाचा पाक तयार करताना ना आपण काय करायचं आहे, पहिला ना थोडं तूप घालायचं आहे आणि आपलं तूप थोडं विरघळलं ना की आपण त्यात गुळ घालणार आहोत। आणि आपली स्लो फ्लेमवर आपण हे सगळं करायचं आहे। आपण ना गुळ घातलेला आहे। आता हे ना छान पैकी मेल्ट होऊ दे। आपण अर्धा किलो
तिळाला 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. मित्रांनो, आता ना आपण पाहूया आपलं तयार झालंय का. नाही, अजून ना आपल्याला आणखीन 5-6 मिनटं लागतील. आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर ह्याचा पूर्ण पाक होऊ दे. तुम्ही पाहू शकता आपला ना पाक तयार झालेला आहे. आता ना आपण घालूया त्यात तीळ. आता हे मिक्स करूया, त्यात घालूया खोबरं. आता ना हे छान एकजीव करून घेऊया आणि थोडी वेलची आणि जायफळ पावडर. तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालेला आहे. आणि आपल्याला ना तिळाचे लाडू गरम गरमच वळवायचे आहेत. ते जेवढं तुम्ही थंड करणार तेवढा तो पाक घट्ट होत जाणार आणि मग आपल्याला वळवता पण येत नाही, त्यामुळे तो वळवायला घेऊया. गॅस पण आता आपण बंद केलेली आहे. आता ना हे आपण वळवायला घेऊयात. आपण ना हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे आता वळवूया. सावकाश वळवा कारण खूप गरम असतं ते. छान पैकी आपल्याला छोटे छोटे लाडू तयार करायचे आहेत. अशा प्रकारे ना आपण सगळे लाडू करून घेऊया. मी तुम्हाला पुन्हा दाखवते.